मन्नूर येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला, त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत असून चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातील लक्ष्मी गल्लीमध्ये भर लोकवस्तीत श्री लक्ष्मी देवीचे मंदिर आहे. चोरट्यांनी शनिवारी रात्री मंदिराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व मूर्तीवर घालण्यात येणारे 4 तोळे सोन्याचे गंठण व मंगळसूत्र लांबवले आहे. सोन्याचे दागिने वगळता इतर चांदीचे दागिने व मूर्तींना मात्र चोरट्यांनी हात लावला नाहीये, त्यामुळे चोरट्यांनी फक्त सोन्याच्या दागिन्यांनाच लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून सराईत गुन्हेगारांचे हे काम नसल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे पुजारी मंदिरांचा दरवाजा उघडण्यासाठी गेल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर देवस्थान पंच कमिटीने काकती पोलिसांना घटनेची माहिती देताच DYSP शिवारेड्डी, पोलीस निरीक्षक शिवानंद कौजलगी, सहायक पोलीस उपनिरीक्षक पटवर्धन व सहकाऱ्यांनी त्वरित मन्नूरला धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यावेळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण श्वान काही अंतरापर्यंत जाऊन घुटमळले. त्यानंतर काकती पोलिसांनी घेतलेल्या शांतता बैठकीत DYSP शिवारेड्डी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बाहेरून येणाऱ्या अनोळख्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. तसेच गावाला जोडणारे संपर्क रस्ते पुरामुळे बंद असतानाही चोरी झाल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त करत लवकरच चोरट्यांचा माग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी देवस्की पंच कमिटी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.